मागच्या काळामध्ये आपण सगळ्या नगर परिषदांना नगर पंचायतींना खूप निधी दिला, आताही पुलगावच्या नगर पंचायतीला येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन ह्या शहराचं चित्र आपल्याला बदलायचं आहे आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आज आपले खासदार साहेब ज्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, 10 वर्ष खासदार झाल्यानंतर देखील ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या डोक्यात सत्ता गेलेली नाही. 10-10 वर्ष खासदार राहिल्यावर लोकांच्या डोक्यात सत्ता जाते, पण रामदास जी असा व्यक्ती आहे की ज्यांच्या डोक्यात सत्ता गेलेली नाही ते सर्वसामान्य माणसाशी आजही चांगल्या प्रकारे वागतात आणि म्हणून आपल्याला असाच खासदार या ठिकाणी पाहिजे की जो खासदार आपल्या सोबत असणार आहे, आपल्या सुखदुःखात असणार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये आपल्याला मत द्यायचं आहे ते भाजपा करता नाही, आपल्याला मत द्यायचं आहे भारता करता. हे मतदान भारता करता आहे, हे मतदान मजबूत भारत तयार करण्याकरता आहे.